ते अहमदनगरच्या नावासाठी अहमदनगरची महानगरपालिका मधून ठराव पास करून केंद्र राज्याकडे द्यावा लागेल आणि राज्याने केंद्राकडे मागणी करावी. भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या तयारीला लागलेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि RPI हे तीन घटक पक्ष आहेत हे एकत्रित निवडणूक लढवणार आणि आमचं टार्गेट आहे. मागच्या वेळेस 42 होत्या 43 होत्या तर 43 पेक्षा जागा जास्त जागा आम्ही जी जो म्हणलं 48 हो 48 जागा लिहा ना मग आम्ही जी म्हणलं तेच नेते 48 जागा ना. शिंदेगड काही सोडून शिंदेगडाला किती सोडून निर्णय पार्लमेंटरी वोट घेत असतं. शिंदेगडाला आणि भाजप किती लढणार हा निर्णय वर पण आम्ही प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्ष एकत्र होऊन प्रधानमंत्री असतील अमित शहा असतील 48 जागावरती एक दिलान प्रयत्न करून सर्व जागा जिंकण्याचा छत्रपती संभाजीनगर हवाई अड्डा करा म्हणून मी सिंधियाजींची भेट घेतलेली. नगरचे नाव पुढं येते आता बदलायसाठी मग ते अहमदनगरच्या नावासाठी अहमदनगरची महानगरपालिका मधून ठराव पास करून केंद्र राज्याकडे द्यावा लागेल आणि राज्याने केंद्राकडे मागणी करावी. राहुल गांधीच इंग्लंड मधलं वक्तव्य हे भारत देशाला बदनाम करणारं वक्तव्य होत. भारत देशामध्ये भारत देशाची लोकशाही ही जगातील एक नंबरची लोकशाही आहे मोठी लोकशाहीचा देश आहे आणि इथे सगळं तुम्ही पत्रकार सगळ्यांना इथे स्वतंत्र आहे तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की भारतामध्ये लोकशाही नाही आहे आणि दुसऱ्या देशाने इंटरप्रेट करावं हे चुकीचं आहे. त्यांच्यावर कोर्टाने घेतलेला निर्णय कोर्टाने निर्णय घेतला ना म्हणून त्यांची खासदारकी दिलेली आहे. पण ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी हे निर्णय फाडून टाकला होता. मनमोहन सिंगांचा कागद फाडला होता तुम्हाला आठवत तू पाहिलं का नाही कागद फाडला हा की त्यांनी म्हणलं होतं की त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला होता की असं काय करू म्हणजे शिक्षा म्हणजे रद्द झाली पाहिजे असं त्याच म्हणणं होतं आणि ते कंटिन्यू केले आता ते त्यांच्यावर वेळ आली आणि माफी मागितली नाही म्हणून ती वेळ आली हा. आणि उलट राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांबद्दल बोलतात म्हणून अत्यंत महाराष्ट्रात सावरकरांबद्दल बोलणं हे चुकीचं आहे. सावरकर सुद्धा स्वतंत्र सेनानी होते देशप्रेमी होते त्यांनी सुद्धा जेल भोगलेली आहे आणि गांधी माफी मागत नाही असं चालेल परत चुकीचं आहे.